आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोफ टाकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वेळ नसल्यामुळे मुंबईतील गोखले पुलाचं लोकार्पण होत नाहीये असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तर आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला. शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गटात आता अंधेरीतल्या गोखले पुलावरनं राजकीय संघर्षाला कमालीचा स्पीड आलाय. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा गोखले पूल पूर्ण झालाय. मात्र मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी एक्सवरून केलेला आहे. दररोज रात्री पुलावरचे खांबांवरचे दिवे सुरू असतात आणि मुंबईकर मात्र तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात याकडे आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्री अहंकार बाजूला ठेवून लोकांसाठी पूल खुला करणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी आता उपस्थित केलाय. जो ब्रिज तिथे व्हायला पाहिजे होता, जो उड्डाण पूल व्हायला पाहिजे होता, तो पूर्णपणे तयार आहे. लाईट लावलेत, रंगरंगोटी झालेली आहे, पण व्हीआयपीना वेळ नाहीये म्हणून उद्घाटन झालेलं नाही. गोखले ब्रिज बद्दल मला परवाकडे बीएमसी मधूनच माहिती आली की सगळं काही झालेलं आहे. एकतर तो ब्रिज उशिराच उघडतात, रेल्वेची त्याच्यात चूक आहे तरी मी आता कुठेही आरोप लावणार नाही, पण अर्धा ब्रिज उघडायला घटनाबाह्य मुख्यमंत्री एवढे आतुर आहेत की त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत उघडायचं नाही. अर्धा ब्रिजचं उद्घाटन करताना कुठच्याही मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलंय का कधी? मुंबईसह राज्यभरात विकास कामांना वेग आल्यामुळे ठाकरे गटातले नेते भांबावून गेलेत अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. गेल्या 2 वर्षात झालेल्या विकास कामांमुळे टीका करायला संधी मिळत नसली तरी त्यांना पुलाच्या लोकार्पणाचा सोहळा लवकरच पाहायला मिळेल असा टोला शिवसेनेनं लगावलेला आहे. आम्ही कोणतं काम कधी करायचं याची जाणीव आम्हाला आहे. तुम्ही म्हणाल त्या टायमाला एखाद्या पुलाचं उद्घाटन किंवा थांबणं हे आम्हाला जमणार नाही. जे 2.5 वर्षात रखडलेली काम होती ती आता सर्व मार्गी लागले याची पोटदुखी यांना आहे. म्हणून आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा 2.5 वर्षामध्ये काय मारी केली किंवा काय कामं केली हे लोक थोडं एकदा जनतेला सांग. आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप आणि सत्ताधाऱ्यांनी दिलेली उत्तरं यात सामान्यांना काही रस नाही. मात्र मुंबईकरांना राजकीय आरोपांपेक्षा महत्वाची आहेत ती विकास कामं आणि त्यामुळेच या पुलाच्या लोकार्पणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.